देवाच्या मूर्त्या हात न लावता, न कोणत्याही प्रकारच्या ब्रशचा वापर करता, ना कोणत्याही प्रकारच्या पेस्ट बनवून त्याला लावता, ना पितांबरीचा वापर करता. अगदी फक्त तुम्हाला तुमच्या मूर्त्या पाण्यामध्ये बुडवायच्या आहेत. रोज जर तुम्ही देवाच्या मूर्त्या साफ करत असणार, तुमच्यासाठी ही अगदी योग्य पद्धत आहे. आणि मेन म्हणजे तांबं पितळाची कोणतीही भांडी फक्त तुम्हाला या पाण्यामध्ये बुडवायची आहे. रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. घेऊन आली आहे मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ. मी तांबं पितळाच्या भांड्याचा व्हिडिओ शेअर केला होता, त्यावरती असं आलं होतं की देवाच्या मूर्त्या कशा पद्धतीने साफ कराव्या, त्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवा. मला असं वाटलं की देवाच्या मूर्त्या ज्या रोज साफ करतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खरंच खूप उपयोगाचा ठरणार आहे. सो इकडे मी गौतम बुद्धाची मूर्ती आणि बाबासाहेबांची मूर्ती घेतलेली आहे, पितळीची मूर्त्या घेतलेल्या आहेत. तांबं पितळ दोन्हीही आणि साफ होणार आहे. सो आपल्याला फक्त काय करायचं आहे माहिती आहे तुम्हाला, हे पाणी बनवायचं आहे आणि ह्या पाण्यामध्ये फक्त ह्या मूर्त्या ज्या आहे बुडवून ठेवायच्या आहे. बऱ्याचदा आपण पेस्ट वगैरे बनवतो, ती पेस्ट ही अति उत्तम आहे, मी असं नाही म्हणणार. पण जर तुम्हाला अगदी इन्स्टंट तुमच्याकडे टाईम नसेल, मग अशा वेळेस तुम्हाला जर तुमच्या मूर्त्या साफ करायच्या असतील तेही अगदी विद इन मिनिटमध्ये, तर तुम्ही ही टेक्निक नक्की आजमावू शकता. ना कसली झंझट, फक्त दोन वस्तू तुम्हाला वापरायच्या आहेत आणि त्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि त्या अशा वस्तू आहेत ज्या आपल्या घरामध्ये अगदी उपलब्ध असतात, म्हणजे असतातच. सो तुम्ही इकडे बघू शकता, मी फक्त पाण्यामध्ये बुडवते आहे. जे काही भिक्षा पात्र असतं गौतम बुद्धाच्या तिथे हातावर ठेवलेलं असतं, ते मी तुम्हाला अगदी बुडवून दाखवते. मूर्ती अर्धी मी बुडवलेली आहे, अर्धी तशीच ठेवली आहे आणि आता तुम्हाला रिझल्ट दाखवते. ज्या पद्धतीने पितांबरीचा एकदम व्हाईटिश असा रिझल्ट येतो, क्लीन होतं याचाही येतो, पण जी पितांबरी किंवा आपण कोणतीही पेस्ट बनवली त्याने जे 15 दिवस किंवा 1 हप्ता जशी त्याची चकाकी राहते, तशी मात्र याची राहत नाही. त्यामुळे आधीच सांगितलं, रोज तुम्ही साफ करत असणार, हा उपाय अति उत्तम आहे, नक्की तुम्ही करू शकता. आता जर काही डिझाईन वगैरे मूर्त्यांवरती असेल तर तुम्ही एखादा नवीन ब्रश आणून त्याचासुद्धा वापर करून त्याचं जिथे डिझाईन आहे तिथे करू शकता. याने सर्व काही निघतं. पण तुम्ही बघाल जिथे की केसांचं आहे तिथे जास्त आहे, त्यामुळे मी ब्रशचा वापर करत आहे. अगदी ऑप्शनल आहे, नाही केला तरी चालेल, खूप छान रिझल्ट येतो. असेच व्हिडिओज बघण्यासाठी प्लीज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. फेसबुकवरती व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो नक्की करा. सो तुम्ही बघू शकता हे क्लीन झालं आहे आणि आता आपल्याला हे एकतर सुती कपड्याने पुसून घ्यायचं किंवा डायरेक्टली उन्हामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. बिलकुल यामध्ये पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे. आता मी तुम्हाला बाबासाहेबांची मूर्ती बुडवून दाखवते, लाईव्ह रिझल्ट दाखवते, तुमच्या समोर आहे. खूप छान रिझल्ट येतो, नक्की तुम्ही करून बघा. अर्धी ठेवलेली आहे आणि अर्धा रिझल्ट मी तुमच्यासोबत शेअर करते. बघू शकता अर्धी किती छान चकाकी त्याला आलेली आहे आणि अर्धं बघू शकता अगदी तसा आणि तसा. रिझल्ट तुमच्या समोर आहे. आता तुम्हालाही उत्सुकता लागली असेल की हे पाणी कसं बनवावं. सो आता चला मी ही मूर्ती वगैरे सगळ्या साफ करून घेते आहे. सेम पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. तांबं पितळाची भांडी सुद्धा सेम पद्धतीने तुम्ही करू शकता. आता ह्या दोन्हीही मूर्त्या झाल्यानंतर सुती कपड्याने पुसून मी थोडा वेळ उन्हातमध्ये ठेवलेल्या आहेत सुकवण्यासाठी, म्हणजे यावरती एकही पाण्याचा अंश दिसणार नाही. त्यानंतर तुम्हाला जे आहे मोठा टब घ्यायचा आहे. अगदी भांडे तुमचे लहान असेल, लहान घेतलं तरी चालेल बरं का, असं काही नाही. पण मूर्त्या मोठ्या होत्या म्हणून मी टबमध्येच बनवलेलं आहे आणि एवढ्याच पाण्यामध्ये सगळे तांबं पितळाची भांडी साफ होतात. तुम्हाला फक्त बुडवायचं आहे. तर मी ना यामध्ये 1 हंडा पाणी टाकलेलं आहे टपामध्ये. सो तुम्ही इकडे बघू शकता. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट आणि तो आहे सिट्रिक ॲसिड. सिट्रिक ॲसिड म्हणजेच त्याला लिंबूसत्व म्हटलं जातं आणि हे कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात अगदी इझिली मिळतं. सो 1 हंडा पाण्यासाठी मी इकडे सिट्रिक ॲसिडचं प्रमाण साधारणतः 2 चमचे घेते आहे. सिट्रिक ॲसिडचं प्रमाण जे आहे पाण्यानुसार कमी जास्त होणार आहे. ओके, हे जे पाणी आहे हे तुम्हाला अगदी तुम्ही विश्वाससुद्धा तुम्हाला बसणार नाही की तुम्हाला फक्त यामध्ये बुडवायचं आहे आणि फक्त साफ करायचं आहे. सो तुम्ही बघू शकता, फक्त मी इकडे सिट्रिक ॲसिड इकडे घालून घेतलं आहे 2 चमचे. सिट्रिक ॲसिड पावडर फॉर्ममध्ये आणि दुसरं साखरसारख्या क्रिस्टल फॉर्ममध्ये भेटतं. सो तुम्हाला जेही भेटेल ते तुम्हाला इकडे घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरा इन्ग्रेडियंट ते म्हणजे खडे मीठ 2 चमचे घातले. ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल, साधं मीठ घालू शकता. आणि हे सगळं काही मिक्स करा. मिक्स केल्यानंतर लगेच मीठ आणि सिट्रिक ॲसिड पाण्यामध्ये अगदी इझिली जे आहे डिझॉल्व होऊन जातं आणि बस आपलं पाणी तयार झालं. आणि सेम पद्धतीने तुम्ही सगळ्या मूर्त्या, घरातील तांबं पितळाची भांडे याने साफ करू शकता. तर मंडळी उशीर कसला करताय, ज्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला छोट्या छोट्या सांगितल्या त्या पण फॉलो करा आणि तुमच्याही घरामधल्या देवाच्या मूर्त्या अशाच साफ करा. तर हा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर व्हिडिओ
व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. आणि मी अशी आशा बाळगते की तुम्हाला हा व्हिडिओ खरंच खूप आवडला असेल, त्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी.